दरम्यान 2 तारखेनंतर सत्ता स्थापनेसाठी चांगला मुहूर्त असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय. सत्ता स्थापनेवरून दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलंय. तर मी मुहूर्त बघत नाही, केसरकर बघत असतील असं प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. मुहूर्त नाही आहे, आपण शेवटी भारतामध्ये राहतो, इथं प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं जातं. 2 तारीखपासून चांगले मुहूर्त सुरू होतात, होईल का काळजी करता. 2 तारीखनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं हा शेवटी मुख्यमंत्र्यांनी आणि शेवटी महाराष्ट्र हे भारतातलं आघाडीचं राज्य आहे. सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येणार, स्वतः पंतप्रधान येऊ शकतात, स्वतः या ठिकाणी आपले होम मिनिस्टर येऊ शकतात, केंद्रीय अनेक लोक येणार. मग ते येणार त्यावेळेला त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे ती तारीख ठरवली पाहिजे. नाही तर मी मुहूर्त बघत नाही, केसरकर मुहूर्त बघत असतील त्याच्यावर मुहूर्तासंदर्भात तेच तपशीलवार बोलू शकतात. कारण मी मुहूर्तही बघितला नाही आणि मला माहीतही नाही, आणि त्यांचं मुहूर्त बघतात ते.